संडे असावा म्हणते, रोज खावा म्हणते. चला तर मग आज बनवू अंडा करी. अंडा करी करण्यासाठी मी इथं अंडे उकळू घातले आणि कोथिंबीर, लसूण आणि अद्रक घेतली आणि लाल तिखट, हळद आणि मीठ घेतलं, शेंगदाणे, खोबरं आणि थोडासा काळा मसाला घेतला आणि एक टमाटा आणि एक कांदा चिरून घेतलेला आहे. आणि अंडे उकळून झाल्यानंतर त्याचे टपरं काढून घेतले आणि त्याला की नाही चिरामधून पाडून घेतलेले आहे. आणि कढई गॅसवरती ठेवली, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो त्यामध्ये घातला आणि चांगलं असं भाजून घेतलेलं आहे. भाजून घेतल्यानंतर ते एका मिक्सरच्या बाउलमध्ये काढून घेतला आणि त्याच कढईमध्ये मी शेंगदाणे आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि तेसुद्धा त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि त्यामध्ये काळा मसाला पण घातला. तुम्ही कोणताही मसाला टाका त्यात चालेल, मी काळा मसाला वापरते म्हणून तेच मी टाकत असते. आणि नंतर ते वाटण करून घेतलं आणि नंतर लसूण, अद्रक आणि कोथिंबीरची पण पेस्ट करून घेतली आणि नंतर कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये लसूण अद्रक पेस्ट टाकलेली आहे आणि नंतर लाल तिखट, हळद आणि मीठ टाकलं आणि चांगलं परतून घेतलं आणि त्यामध्ये नंतर वाटण केलेलं टाकलेलं आहे आणि तेसुद्धा चांगलं मिक्स करून आणि चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये अंडे टाकून घेतलेले आहेत आणि त्याला चांगलं परतून घेतलं आणि त्यावरती झाकण ठेवून थोडा वेळ वाफ द्यायची आहे. एकदा चांगलं परतून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून द्यायचं आहे. तुम्हाला लागते तेवढं तुम्ही पाणी टाका, मला लागते तेवढं मी पाणी टाकलेलं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून उकळी येण्यासाठी ठेवायचं आहे. आणि उकळी आल्यानंतर सर्व करायचं, खाण्यासाठी तयार आहे अंडा करी. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वस्त खा आणि मस्त राहा. बघा किती छान अंड्याची भाजी झालेली आहे.